बाबूजी, आज आपलं 23वा पुण्यस्मरण दिवस आहे. असे एक क्षणही गेले नसेल मी माझ्या जीवनामध्ये किंवा आम्ही आपली आठवण केली नसेल. तसं तर रोजच आम्ही लोकमतच्या माध्यमातून आपल्याला भेटत असतो, परंतु आज आम्ही स्वरांजली अर्पित करण्यासाठी इथे सर्व एकत्र झालेलो आहोत. हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. आपल्याला संगीताची आवड आणि त्यामध्ये शास्त्रीय संगीत हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. एकाने मला विचारलं की स्वरांजली हा कार्यक्रम दरवर्षी आपण का करता, तर बाबूजी मी त्यांना म्हणालो की बाबूजी नेहमी निसर्गात रमायचे. निसर्ग, पक्षी, फुलं, माती, शेती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. ते नेहमी म्हणायचे की मी याच्यातून शिकत असतो. बाबूजी, आपल्या जीवनामध्ये दोन प्रेरणास्थान होते. एक होतं निसर्ग, तर दुसरं होतं गांधीजी. आणि या दोन्ही गोष्टींचं आम्ही पुरेपूर प्रसंगानुसार आमच्या आयुष्यामध्ये जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं तर आम्ही रोजच आपल्याला भेटत असतो आपल्या लोकमतच्या माध्यमातून. मला विश्वास आहे की जी आपली एक कल्पना होती, एक जी भावना होती की या देशातील प्रत्येक गोरगरीब, रंजला असेल, गांजला असेल, उपेक्षित असेल, नायरा वर्ग असेल, त्यांच्यासाठी लोकमत झटत राहायला पाहिजे. मला आज आपल्याला सांगताना आनंद होतो भाऊजी की भाषा वृत्तपत्रामध्ये लोकमत, आपलं लोकमत जे कधीतरी आपण ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी सुरू केलेलं होतं, ते आज या लोकांसाठी लढतो आहे. भाऊजी, परत एकदा आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन. एका स्वतंत्र संग्राम सेनानीला, एका पत्रकाराला, एक राजनेत्याला आणि एका उत्कृष्ट माणसाला मी सलाम करतो आहे.